मुंबईतील अनधिकृत फेरीवाले आणि बेवारस वाहनं आणि पदपथावरील अतिक्रमणाच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर महापालिकेचं प्रशासन खडबडून जाग झालंय. महापालिका प्रशासन आता अनधिकृत फेरीवाले आणि बेवारस वाहनं अतिक्रमणांवर कठोर कारवाई करणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी तसे कडक निर्देश संबंधित विभागांना दिले. दरम्यान या विषयाची अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम. बेवारस वाहने, रस्त्यावरील फेरीवाले, त्याचबरोबरती जे फुटपाथवरती जे अनधिकृत जे अतिक्रमण केलं जातं त्या विषयावरती उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला फटकावल्यानंतर आता महानगरपालिका ही जागा झाली आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर महानगरपालिका प्रशासन आता अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने आणि अतिक्रमणावर कठोर कारवाई करणार असून पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी गुरुवारी त्याचे कडक निर्देश संबंधित हा विभागांना हा दिला आहे. जे फुटपाथवरती जे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला वेग द्यावा, वेळ प्रसंगी पालिकेची पोलिसांची मदत घ्यावी, या मोहिमेत सर्वांनी सहभागी होवा, त्याचबरोबर दररोज कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा असंही देखील जे आयुक्तांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जे आपण पाहिलं ते रोडवरती जो कचरा टाकतात त्याची देखील काळजी घ्यावी, ते संपूर्ण जो कचरा आहे तो काढावा. आपण एकंदरीत पाहिलं जे फेरीवाले आयकर आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा देखील जो आदेश आहे तो महानगरपालिकेने दिला आहे. आता या संपूर्ण नंतर आजपासून जी कारवाई आहे ती महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांची सुरू होणार आहे. मात्र ह्याचा किती फायदा मुंबईकरांना होणार आहे आणि मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो त्या त्रासवरून त्यांना मुक्तता मिळणार की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन प्रवीणसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.